साठी महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूजला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. भावनिक कारण सांगत नकली चेन सोन्याची असल्याचे भासून ज्वेलरची 1,40,000 रुपयांची फसवणूक. पत्नी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे असं भावनिक कारण सांगत नकली चेन सोन्याची असल्याचे भासून एकाची 1,40,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा धक्कादायक प्रकार बदलापूर स्टेशन परिसरातील ज्वेलर्सच्या दुकानात घडलाय. या प्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपीला अंबरनाथ येथून अटक करण्यात आली. बदलापूर पोलिसांनी CCTV च्या आधारे आणि गुप्त बातमीदाराद्वारे सदर आरोपीची माहिती घेतली आणि अंबरनाथ पश्चिम येथील भेंडीपाडा परिसरात महेश रतिलाल हजारे याला अटक केली आणि त्याच्याकडून सदरचे पैसे ताब्यात घेतले. या आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बदलापूर पूर्व पोलिसांच्या आधीमध्ये सोन्या चांदीचा व्यापार करणारे सोनार होते. त्यांच्याकडे एक इसम अज्ञात इसम आला आणि त्यांनी कळवलं की त्याच्या घरामधली दोघंजण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, पैशाची अत्यंत निकळ आहे. म्हणून त्यांनी ते एक साधारण 3 तोळ्याची चैन सोनाराकडे दिली आणि त्या बदल्यामध्ये 1,40,000 रुपये त्यांच्याकडून घेतले. फिर्यादीनी नंतर जेव्हा आरोपी निघून गेल्यानंतर सोनं जेव्हा चेक केलं तेव्हा ते डुप्लिकेट आढळून आले. फिर्यादीने तात्काळ आमच्याशी संपर्क साधला आणि आम्ही देखील CCTV फुटेज इतर गोष्टीचा आधार घेऊन 1.5 ते 2 तासामध्ये चोरीस गेलेला म्हणजे फसवणूक केलेला सगळा ऐवज 1,40,000 रुपये तात्काळ आम्ही रिकवर केलेले. आरोपी अटक असून त्याच्या पुढील तपास आमचा सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, बदलापूर. तूर्तास वेळ झाली आहे इथेच थांबायची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. धन्यवाद.